कुंभेफळ येथील प्रगतशील शेतकरी अनिल गोजे यांनी बांबू पीक आणि मोत्याच्या शेतीचा अभिनव प्रयोग केला आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करून आपल्या बरोबरच इतर शेतकऱ्यांनाही शेती उत्पादनामध्ये आर्थिक विकास साधता यावा यासाठी आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करून पाहिले. यातून बांबू या पिकाचे चांगले उत्पादन घेतल्यास ती कशी फायदेशीर ठरेल याचा अनुभव मला आला. शेतात विविध प्रयोग करून बांबू पिकाच्या कलमा तयार केला, याची रोपे तयार करून ती इतर शेतकऱ्यांनाही आपला आर्थिक विकास साधण्यास मदत करेल असा विश्वास कुंभेफळ येथील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी अनिल गोजे यांनी केला. तर मोत्यांच्या शेतीबाबत इंडोपरचे संचालक अरुण अंगुरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवली. शेती करताना मला विविध तज्ज्ञांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असून यामध्ये इंडोपरचे संचालक अरुण अंगुरे यांनी मोत्यांची शेती करण्यासाठी मला मार्गदर्शन केल्याने माझ्या शेतातील शेततळ्यात मोत्यांची शेती करू शकलो. यातून चांगले उत्पादन मिळत असून बाजारपेठांमध्ये चांगल्या दर्जाची मोती उपलब्ध करण्यास मी प्रयत्न केला आहे. कुंभेफळ येथील माझी शेती असून डाळिंबांच्या पिकात बांबूचे आंतरपीक घेतले आहे. 8x10 जागा या बांबू पिकांसाठी पुरेशी असून ही शेती करताना विविध उत्पादनातून आपला आर्थिक विकास साधण्याबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासही आवाहन केले आहे. तर इंडोबेलचे संचालक अरुण अंबोरे म्हणाले की शेतीबरोबरच शेतकऱ्यांना मोत्यांची शेती आर्थिक फायदा देणारी ठरते. आपल्या शेतामध्ये शेततळ्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध केल्यास मोत्यांची शेती करू शकतो. कमी खर्चात अधिक आर्थिक फायदा देणारी मोत्यांची शेती शेतकऱ्यांचा विकास करू शकते. बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या मोत्यांना अधिक मागणी आहे आणि या मोत्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोत्यांची शेती आवश्यक करावी असे आवाहन यावेळी इंडोपलचे संचालक अरुण अंबोरे यांनी केले. आपल्या शेतात बांबू पीक तसेच मोत्यांच्या शेतीचा प्रयोग करून शाश्वत विकास साधण्याचा मी प्रयत्न केला असल्याची माहिती यावेळी अनिल गोजे यांनी बोलताना दिली. यावेळी इंडोपलचे संचालक अरुण अंबोरे यांनी मोत्यांच्या शेतीबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन या शेतीची प्रात्यक्षिके दाखवली. ही माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली.